गोलंदाजीचा प्रकार ठोकण्यास त्यांनी सुरुवात केली होती. तब्बल 90 धावा त्यांनी धाव फलकावरती लावल्या होत्या. या स्पर्धेतील हायेस्ट स्कोर त्यांनी गाठला होता. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फक्त सन्मानपूर्वक देखील गाडला. आपण पाहतो यस नो वेट, याचा चांगला समन्वय इथे बघायला मिळाला नव्हता. अडचणीमध्ये सापडले होते दोन्ही खेळाडू. क्षेत्ररक्षकाने जर चांगला हा चेंडू जर चांगल्या प्रकारे जर फील्ड जर केला असता ना, तर नक्कीच इथे गडी बाद झाला असता. मात्र तसं काही झालेलं नाहीये. एक धाव ही कंप्लीट केली गेली श्री गणेश आउट या एका धावेने. ऑफसाइड ला चेंडू खेळून काढलाय. शतरक्षक आहे विकास, चांगले शतरक्षण झालेलं आहे. पुन्हा एकदा एक सिंगल धाव. बघा मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं पहिल्या चेंडूपासून, या मॅच मध्ये आपण बघतोय की सिंगल धावेने इथे सुरुवात झालेली आहे. राईस फोर्ट ससुपाडा टीम आपण बघतोय. हा देखील एक मातब्बर संघ आहे, मजबूत संघ आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल इथे काही संपर्क झालेला नाही आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. पंचरवरती दडपण टाकण्याचा प्रयत्न होता. ह्या प्रकारे अपील इथे झाली होती. मात्र पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ उभे आहेत. एक्स्ट्रा धाव, धाव फलक 3 या धावसंख्येवरती. ऑन साइटला धमाका. चेंडू आपण पाहतोय भरपूर दूरवर जाऊन पडलाय. षटकार. बघा हा चेंडू किती दूरवर जाऊन पडलाय. पॉवरफुल स्ट्रोक होता. चला जर चेंडू मिळाला नसेल तर दुसरा चेंडू लगेच आपण पाठवून द्या. चला दुसरा चेंडू लगेच पाठवलेला आहे. त्याकडे भरपूर बॉल आहेत. आपण पाहतोय मयूर पाटील यांनी आपल्याला बॉल स्पॉन्सर केलेले आहेत या स्पर्धेसाठी. एक दिलदार व्यक्तिमत्व मयूर पाटील, मॅन फ्रॉम मोरी. चला फिल्डर यायचंय, फिल्डर आपण यायचं आहे. चला मला वाटतं मॅच बॉल देखील आलेला आहे. धाव फलक आपण पाहतो 9 या धावसंख्येवरती. बॉल टाकून झाले 3, 3 चेंडूचा खेळ अद्याप बाकी आहे. राकेश याने ठोकलेला हा षटकार. चला थोडासा स्पीड अप करायचा. आपण बघितलं तर घड्याळामध्ये 2:42 झालेले आहेत. धावलेस शॉट अगोदरच कंप्लीट केला होता. झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला होता राकेश गुवारी याचा. बॅटच्या 2 इन वरती हा चेंडू लागला. एक धाव, एक सिंगल धाव इथे कंप्लीट झाली. या सिंगल धावने धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे दुहेरी अंकामध्ये 10 रन्स. 10 रन्स आपण पाहतोय स्कोर बरोबर लागलेले आहेत.
पहिले षटक हातरण्यासाठी अंकुश आपल्यामध्ये खरपुडे, ज्याने या मागच्या मॅच मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 महत्वाचे विकेट्स टिपले होते. सामना वेळ तो ठरला होता. आपण पाहतो या बॅटला चेंडू लागल्यानंतर सरल आला, त्यानंतर पायाला चेंडू लागला. नशिबाची साथ मिळते म्हणजे दीपेश याला की हा चेंडू यष्टनवरती लागलेला नाहीये. यष्टना जर चेंडू लागला असता कदाचित पंचांना देखील ते विचार करावा लागला असता. एक सिंगल धाव, धाव फलक 11 धावसंख्येवरती बॉल टाकून झालेत 5 या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. पुन्हा एकदा बघतोय हा चेंडू स्क्रिल क्षेत्रामध्ये किती खेळून काढलेला. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये कैलास वाघ. 2 धावा किती पूर्ण झालेल्या आहेत या 2 धावेने. धाव फलक 13 या धावसंख्येवरती. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, बिनबाद 13 धावा, चांगली सुरुवात झालेली आहे विजयदीप खोपरेपाडा टीमची. आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे, शतरक्षक थोडासा दूर राहिला होता. षटकार ठोकला, षटकारानं धाव फलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे 19 या धावसंख्येवरती. 19 रन्स दिलीप कोम. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. ऑन साइड ला हा चेंडू ते खेळून काढलेला आहे मिड विकेट मध्ये. कैलास वाघ वेगाने चेंडूवर त्याला फेकी देखील तेवढी सुरेख झालेली आहे. मात्र घृणात कोम याला हा चेंडू चांगल्या प्रकारे पकडता आलेला नाहीये. आज आपण जर बघितलं तर दीपक कोम आपल्याला पाहायला मिळत नाहीये. दीपक कोम तिकडे एक जबरदस्त खेळाडू आहे राईस फोर्ट ससुपाडा टीमचा. दीपेशचा फटका थोडासा फसलाय, शतरक्षक चेंडूच्या खाली आहे. जज करतोय चांगला झेल, फलंदाज ठरतोय फेल. पहिली विकेट. खेळाडू आहे पॉवर हिट, झरकस मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय दिनेश याचा. बॅट अँड बॉल काही संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर इथे चांगला कमबॅक इथे केलेला आहे तो म्हणजे गोलंदाज दिलीप कोम याने. एक महत्वाची विकेट देखील त्यांनी मिळवलेली आहे. या हवलेजवर पिच बॉल, त्या चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू सीमार शपार, षटकार.
खूप लागले गेलेत. या षटकातील एक चेंडू द्यावी बाकी आहे. या इनिंगचा जर विचार केला तर आणखीन आपण पाहतोय सात चेंडूचा खेळ बाकी आहे. या सात चेंडू नंतर आपण टॉस तिथे करणार आहोत. वाघोबा स्फोट घोरात पडा आणि जंबिका स्फोट करणार पडा बी. फुलवलेंचा हा चेंडू, चेंडूने आपली जागा बदललेली आहे. कैलास वाघ त्या क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत दोन धावा घेण्याची संधी होती. या दोन धावण्याची धावफलक जाऊन पोहोचलेला आहे ते म्हणजे 29 धावसंख्येवरती. चला ड्रिंक्स घेऊन जा, पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. संतोष, संतोष घोषे, चला आपण पण एक ब्रेक घेऊया, देऊया डीजे ला संधी. कम ऑन डीजे. अमृत, अमृत परेड तिसरा षटक घातण्यासाठी धाव फलक आपण बघितला. 29 धावा धाव फलकावरती लागलेले आहेत. चला वाघोबा स्फोट घोरात पडा आणि जंबिका स्फोट करणार पडा बी. चला दोन्ही संघाच्या संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. पहिला चेंडू फुल टॉस वलय क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढलेला आहे. नो चान्स फॉर द फिल्डर, फोर रन्स. घुटना टेक और सिक्सर देख, बिग 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 सिक्सर. राकेश गोवारी याच्या बाटेमधून आणखीन एक धमाका, आणखीन एक धमाकेदार षटकार त्याने ते ठोकलेला आहे. आणि आपण त्याचा वैयक्तिक धावांचा जर विचार केला तर त्याच्या वैयक्तिक धावा 20 आहे. त्याच्या वैयक्तिक धावा इथे पाहायला मिळत आहेत. अमृत पहिल्या दोन चेंडूवरती 10 धावा खर्च करतोय. राकेश गोवारी ऑन फायर. धावलेस खोलवर डब्याचा चेंडू, चेंडूला खोलून काढलेला आहे. मात्र फिल्डर कडे संधी नाही आहे. गोलीच्या वेगाने हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौका
राकेश गोवारी ऑन फायर झालेला आहे. पहिल्या तीन चेंडूवरती 14 धावा त्याने ते खर्च आपण पाहतोय अमृतने खर्च केला. त्यावेळेस मात्र बॅटची आतली कडाई घेतलेली आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न बघा काय झालेलं आहे. भरपूर मोठी चूक, भरपूर मोठी चूक. मी तर म्हणेन लेझी क्रिकेट, मी तर म्हणेन थोडस आलसी क्रिकेट हे मैदानाच्या आतमध्ये खेळलं गेलंय. कारण आपण गुरुनाथ पाहतोय, गुरुनाथ त्याने फक्त लक्ष दिलं नव्हतं चेंडूवरती, फक्त त्याने चेंडूकडे बघितलं, बॅट्समनकडे बघितलं नव्हतं. आणि दोन धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. मात्र पाहतोय बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो राकेश गोवारी याचा, कारण त्याने आतापर्यंत चांगली फटकेबाजी केलेली आहे. चौकार षटकार चौकार दुहेरी धाव, त्यानंतर हा आलेला निर्धाव चेंडू. आणि बघा शेवटच्या बॉलवरती केलेला हा घणागती प्रहार षटकार, हेच कारण की त्याने स्ट्राईक रोटेट केली, षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय. 51 धावा, डीचे 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय. 51 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि आपण पाहतोय यानंतर आपण टॉस करतोय. चला दोन्ही संघाचे संघरा घ्या. चला दोन्ही संघाचे संघरा किती आलेले आहेत. तर मी विनंती करतोय राजेंद्रजी कोटावळे. एका जे बाजूनी पाहते आपण कर्नालपाडा जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा बी, आणि एका बाजूनी वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा. टॉस इथे जिंकलेला आहे तो म्हणजे वाघोबा स्पोर्ट गोरातपाडा टीमनं शतरक्षण स्वीकारलेलं आहे. बॅटिंगसाठी निमंत्रण दिलं गेलंय ते म्हणजे जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा टीमला. चला घेऊ एक छोटासा ब्रेक, देऊया डीजे. चला बॅटर इथे पाठवून द्या, बॅटर पोहोचलेले आहेत. एक्कावन्न धावा आणि 52 धावांचं टार्गेट आपण पाहतोय ते सेट केलेलं आहे. गुरुनाथ
आणि अमृत। पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजित। चला थोडासा स्पीडअप करा क्षेत्ररक्षणामध्ये। चला थोडासा स्पीडअप करा, आणखीन 5 मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत, त्या देखील जास्तीत जास्त षटकांच्या। स्ट्राइक वरती पाहतो पण गुरुनाथ, नॉन स्ट्राइक एंड वरती अमृत, पंचांचा इशारा येतोय। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजित। अजित याचा हा पहिला चेंडू चांगल्या प्रकारे कनेक्शन झालेला नाहीये, एक धाव इथे कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जात आहे। आपण बघितलं राकेश आणि दीपेश या दोन खेळाडूने ज्या प्रकारे सुरुवात केली होती त्याच प्रकारे जर सुरुवात करावी लागेल या दोन खेळाडूंना। 52 धावांचा बहुतेक एक भरपूर मोठं टार्गेट आहे। बघा खूप सुंदर चेंडू त्या हाताला गेलाय, बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये, निर्धाव चेंडू जी सांगता झालेली आहे, निर्धाव चेंडू। थोडस जे दडपण आहे ते दडपण देऊन जाईल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, कारण अगोदरच 52 धावांचा डोंगर त्यांना सर करायचा आहे, आणि जर निर्धाव चेंडू जर आला तर जो टार्गेट आहे तो थोडासा आणखीन दूर जाऊ शकतो त्यांच्यापासून। अवलेस पाहता आपण थोडस धुरून खेळण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे, बॅट अँड बॉल काही संपर्क झालेला नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली आहे। पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव आलेले आहेत। पुढे सरसावून डान्सिंग डाऊन द ट्रॅक। बघा हा चतुर गोलंदाज आहे, चतुर चाणाक्ष अनुभवी, भरपूर वर्षाचा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि तो अनुभव त्यांच्या संघासाठी कामी येतोय। निर्धाव चेंडू, धाव फलक फक्त 2 धावा, आणखीन विजयासाठी आपण पाहतोय 50 धावींची गरज आहे। हा हा चेंडू आपण बघितला ब्लॉक हॉल मध्ये आता लावता, पायचेची अपील देखील झाली होती मात्र ही अपील इथे फेटाळून लावली गेली। फक्त एक सिंगल, डबल सिंगलने काही चालणार नाहीये, मोठे फटक्यांची फार गरज आहे, मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे ते म्हणजे हिराय स्पोर्ट्स ससुपाडा टीमसाठी। आपण पाहतोय आणखीन 49 धावींची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी। चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 13 चेंडू आणि 49 धावा। आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे, षटक संपलंय हे पहिलं आणि कमालीचं हे षटक अजित खोवारी या गोलंदाजाचं, फक्त आणि फक्त 3 धावा त्याने खर्च केलेले आहेत, अजूनही 49 धावींची गरज आहे। आपण सरासरी जर बघितली तर 24.50 ची सरासरी प्रति षटकामागे ते ठेवायची आहे। बारा चेंडू मध्ये 8 षटकार इथे ठोकावे लागतील। मंगेश आणि निमेश याने थोडस लांब लांब बसायचं आहे। अवलेस पाहतोय या
यस, थोडंसं व्हॉलेंटियर्स आपण लांब लांब बसायचं आहे, कारण आपण पाहतोय की चेंडू त्या झाडांमध्ये भरपूर दूरवर जातो, त्याच्यावरती लक्ष ठेवा आणि आपण थोडंसं दूर दूर बसा. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. पंचाने लगेच आपले दोन पंख ते पसरवले आणि थोडेसे झाडले. व्हाईट बॉल. दिनेश पडवले आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. दिनेश याचा हा चेंडू देखील ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. एक्स्ट्रा चेंडू, एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावा जर आल्या तर नक्कीच टार्गेट जे कठीण आहे ना ते टार्गेट थोडस सोपं होऊ शकतं हिराई स्पोर्ट्स ससोपाडा टीम साठी, कारण आपण बघितलं तर एक्स्ट्रा धाव मिळते, एक एक्स्ट्रा चेंडू मिळतो. मात्र गुरुनाथ कोंब याला बिग हिटिंग करावे लागेल, मोठे फटके मारावे लागतील. मात्र इथे आपण बघितलं की चेंडू उचली घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावलेला आहे. निर्धाव चेंडू. हा वलेस मात्र चांगला स्ट्रोक इथे खेळलेला आहे. दीपेश थोडासा डबल माइंड मध्ये, झेल पकडावा की चेंडू अडवावा. षटकार आलाय. अकरा धावा धाव फलक लागले गेल्यात. बाउन्सर इथे हाताला गेलाय. पंचाने दर्शवले की वन फॉर दी ओव्हर. पहिला बाउन्सर इथे हाताला गेलाय. जर आणखीन जर बाउन्सर जर आला तर दंडित केलं जाईल दिनेश पडवले या गोलंदाजाला. ऑन साईडला चांगला प्रहार इथे केलेला आहे. शत्रक्षाकडे कुठलीच संधी नाही आहे. चौकार. षटकातील एक चेंडू अद्यापी बाकी आहे. आपण पाहतोय की धाव फलकावरती 15 धावा. त्याले आणि हा फुल टॉस बॉल. शतरक्षक आहे मात्र त्याच्या डोक्याच्या वरून मस्तक पे दस्तक. 6 रन. थँक्यू डीजे. या षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 21 धावसंख्येवरती. आणखीन जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 31 धावींची गरज आहे. 6 चेंडू आणि 31 धावा, 5 षटकार, 1 सिंगल धाव. करो या मरो, हिट आउट या गेट आउट, या स्थितीमध्ये हा सामना येऊन ठेपलेला आहे. 5 चेंडूमध्ये 5 षटकार इथे ठोकावे लागतील. बुधाजी कुंभारे आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेले आहेत. 6 चेंडू आणि 31 धावींची गरज. पहिल्या चेंडूवरती नक्कीच समजेल की हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने जाईल. एक्स्ट्रा धाव. बघा व्हाईट चेंडूचा इशारा झालेला आहे, म्हणजे ती संधी दिली जाते हिराय स्पोर्ट्स ससोपाडा टीमला. एखादा निर्धाव चेंडू जरी आला तरी तुम्हाला संधी असेल 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकण्याची. ते मात्र
सहा चेंडू आणि 30 धावींची गरज आहे. आपण बघितलं की बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाही आहे. लेग बायच्या स्वरूपात एक धाव म्हणजे अजूनही आपण पाहतोय जे आपलं आव्हान आहे ते कायम राखून आहे हिरा स्पोर्ट्स ससुपाडा हा संघ. 5 चेंडू आणि 29 धावींची गरज आहे. 5 चेंडू 29 धावा 5 षटकार ठोकाव्या लागतील. पाच षटकारांची गरज आहे आणि एक क्लीन बोल्ड गुरुनाथ याचे खेळ संपुष्टात. अंकुश आलेला आहे न्यू बॅटर. आपण पाहतोय की हा सामना सर बघितला तर विजयदीप खोपरेपाडे टीमच्या बाजूने पूर्णपणे झुकलेला आहे. तो त्यांचा विजयदीप आहे तो आपण पाहतोय प्रफुल्लित झालेला आहे. ऑन साईडला हा चेंडू खेळून काढलेला आहे. फक्त औपचारिकता बाकी राहिले या मॅच मध्ये असं म्हणाल की हरकत नाहीये. एक सिंगल धाव या सिंगल धावेने धाव फलक 24 या धावसंख्येवरती आणखीन 28 धावींची गरज. 3 चेंडू आणि 28 धावा. ऑन साईडला हा चेंडू इथे खेळून काढलेला आहे. फक्त एक सिंगल शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. यानंतर वाघोबा स्पोर्ट्स गोरातपाडा आणि जयंबिका स्पोर्ट्स कर्णालपाडा बी असा मॅच. त्यानंतर वाघोबा प्रसन्न बावखल आणि जय गणेश गवलीपाडा सगळे संघ आलेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय एक आणखीन एक चांगला चेंडू त्या हाताला गेला. मात्र एक धाव जरूर मिळेल या चेंडूवरती. एक सिंगल धाव फलक 25 धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या इनिंग मधील आणि हा चेंडू देखील आलेला आहे निर्धाव. अशा प्रकारे आपण पाहतोय विजयदीप खोपरेपाडा टीमनं जो आपला दीप आहे तो इथे प्रज्वलित केलेला आहे. प्रकाश देखील भरपूर पडलेला आहे. 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. तिसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. हिरा स्पोर्ट्स ससुपाडा टीमचं आभार व्यक्त करतोय आणि पुढच्या स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा. कारण या स्पर्धेमधून त्यांना माघारी परतावं लागतंय. वाघोबा स्फोट गोरातपाडा आणि जयंबिका स्फोट तरणापाडा टीम या